आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिंचलकंजी शहरात मोबाईलचे स्पेअर पार्ट विकणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे आणि त्यामुळे रस्त्याला रस्त्यावरती अडथळा होतो, वाहतूक खोळंबते, अपघात होतात अशी तक्रार करत आज मोबाईलधारक संघटना मालक संघटनाने चिंचलकंजी नगर परिषदेला एक निवेदन सादर केलं आहे. चिंचलकंजी शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला, रस्त्यावरती, रस्त्याच्या कडेला वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईलचे स्पेअर पार्ट विकणाऱ्यांच्या वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आहे. ही संख्या वाहनधारकांना धोकादायक आहे, वाहतुकीला अडचण निर्माण करणारी आहे. शिवाय मुख्य जे दुकानदार आहेत त्यांच्यावरती अन्याय करणारे आहे, त्यामुळे हे जे व्यवसाय चालले त्यावरती बंदी घालावी अशी मागणी आज मोबाईल ऍक्सेसरीज अँड सेल्स अँड सर्व्हिसेस रिटेलर्स वेलफेअर असोसिएशन इचलकरंजी नगरपालिकेला एक निवेदन देऊन केले आहे. या निवेदनावरती अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या सहाय्यात सचिन ऐंकरे यावेळेला म्हणाले की आपल्याला या शहरामध्ये दुकानदार जे आहेत त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या संघटनेनं हे पाऊल उचललंय. वास्तविकरित्या दुकानदारांनी गाळा घ्यायचा, गाळ्याचं भाडं भरायचं, सरकारचे सगळे टॅक्स भरायचे आणि मोठ्या प्रमाणावरती ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे आवश्यक साधनं लागतील ते उपलब्ध करून द्यायची आणि दुसऱ्या बाजूला कोणीतरी यायचं, रस्त्याकडे एखादी गाडी उभा करायचं आणि गाडी उभा केल्यानंतर स्वस्तात माल विकून निघून जायचं आणि याचा परिणाम दुकानदारही अडचणीत येतात आणि या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची जबाबदारी कोणी घेत नाही, त्यामुळं आम्ही ही मोठी मागणी केलेली आहे असं ते म्हणाले. महानकारी न्यूजसाठी इंचलकरंजीहून दत्तात्रय कदम. मोबाईल युनियन असोसिएशन आणि वेलफेअर असोसिएशन हे नावाने चालू केलेलं आहे, रजिस्टर युनियन केलेलं आहे. त्यामध्ये टोटल 450 दुकानदार मोबाईल शॉपिंग धारक आहेत. त्यामध्ये फक्त गावामध्ये आम्हाला बिझनेससाठी अडथळा येत आहे. ह्याचं कारण आहे मेन म्हणजे व्हॅनमध्ये जे ॲक्सेसरीज असतील ते प्रमाण टोटल विकलं जातं आहे. मोबाईल संबंधी जे म्हटलं ते विकलं जाते, कमी रेटमध्ये विकलं जाते. त्यामुळे बाकीचे व्यवसाय धारक आहेत ते भाडे जास्त भरून डिपॉझिट भरून त्यांना बिझनेस करण्याची अडचण यायला आहे. ह्याच्या संदर्भात आम्ही निवेदन नगरपालिका, SP ऑफिस, सर्व पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा यांना दिलेलं आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा देखील केला आहे. परत वाहतूक शाखेचे नियंत्रक म्हात्रे साहेब, वाहतूक शाखे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे साहेब म्हात्रे साहेब म्हणून त्यांना देखील निवेदन दिलं आहे. त्यांनी कारवाई करतो म्हणून असं मला आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर आत्ता मनोज सावंगे साहेब नगरसेवक इचलकरंजी ते देखील येऊन तिने आम्हाला पाठिंबा दर्शवतो म्हणून सांगितलं आहे. त्यासाठी आम्हाला गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करा म्हणून त्यांनी बोललेलं आहे.